बच्चन साहेबांच्या वक्तशीरपणाचे किस्से तर तुम्ही अनेक ऐकले असतील. हा किस्सा जरा वेगळा आहे. तुम्हाला अग्निपथ सिनेमा आठवत असेल, चांदोली स्टुडिओमध्ये एकदा सकाळी 9 शिफ्टला बच्चन साहेबांना यायचं होतं. ते बरोबर 9 आपल्या स्टाफसह आले, मेकअप केला, 10 साडेदहा वाजले, 11 साडेअकरा वाजले, अरे अजून आपल्याला दिग्दर्शक मुकुलानंद सेटवर बोलवत का नाही असा बच्चन साहेबांना प्रश्न पडला. मग त्यांनी शोध सुरू केला. तर त्यांना काय कळलं माहिती आहे की त्या दिवशीच्या चित्रीकरणामध्ये बच्चन साहेबांबरोबर इतरही काही एक ज्युनियर आर्टिस्ट होते. तो सगळा जो मॉब होता त्यांचा मेकअप करता करता 12-12 वाजणार होते आणि त्यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. बच्चन साहेबांनी त्या दिवशी ते काम केलं, पण निघताना त्यांनी विचारलं, बाबा उद्या मी किती वाजता येऊ, उद्या जर पुन्हा असं होणार असेल तर मी माझ्या वेळेला येतो. आणि त्याप्रमाणे मुकुल आनंदी त्यांना दुसऱ्या दिवशी 12 असं सांगितलं. आणि 12 बच्चन साहेब दुसऱ्या दिवशी आले. म्हणजे वक्तशीरपणाच्या जोडीला जो योग्य ती व्यावसायिकता जी म्हणतात ना, ती त्यांच्याकडे आहे. त्यांच्या यशात जे अनेक घटक आहेत त्यातला हा देखील एक महत्त्वाचा घटक.